दिवाळी म्हटलं की चिवडा हा हमखास येतोच. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा चिवडा हा अतिशय आवडीचा असा पदार्थ आहे. अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत या ठिकाणी चिवडा मी तयार केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही आवाज ऐकू शकता. हाय गाईज, मी हर्षा आणि हर्षाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज मी या ठिकाणी चिवडा बनवणार आहे. पातळ पोह्यांपासून चिवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी आज मी या ठिकाणी शेअर करणार आहे. अतिशय साधी सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे ही. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पोह्याचा चिवडा बनवण्याच्यासाठी सर्वात प्रथम या ठिकाणी मी पातळ पोहे घेऊन घेतलेले आहेत. भाजण्याचे पोहे आहेत हे, तुम्ही बघू शकता. 1 किलो पोहे आहेत हे. आता याला आपल्याला स्वच्छ गाळून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता अशाच प्रकारे संपूर्ण पोहे मी या ठिकाणी गाळून घेणार आहे. आता या ठिकाणी संपूर्ण पोह्याला मी छान गाळून घेतलेला आहे. आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी एक पॅन घेऊन घेतलेला आहे मी. आता यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, थोडीशी हळद, त्याचप्रमाणे थोडंसं मीठ. पोहे आपल्याला लहान गॅसवरच भाजून घ्यायचे असतात. आता थोडे थोडे करून मी यामध्ये पोहे टाकणार आहे. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी पोहे छान भाजले गेलेले आहे. आता आपल्याला हे एका मोठ्या गंजामध्ये काढून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी मी पोहे हे मोठ्या गंजामध्ये काढणार आहे आणि असे छान पसरवून घेणार आहे. तुमच्याकडे जर एवढा मोठा गंज नसेल तर तुम्ही पेपर घेऊ शकता आणि पेपरवर बटर पेपर टाकून त्यावर असं पसरवून असे पोहे ठेवू शकता. आता सेम प्रोसिजर आपल्याला पुढच्या पोह्यांच्या बाबतीतसुद्धा करायचं आहे. त्यासाठी मी सर्वात प्रथम थोडंसं तेल टाकलेलं आहे, थोडीशी हळद, त्याचप्रमाणे थोडंसं मीठ. आता आपल्याला यामध्ये पोहे टाकायचे आहेत. आणि असे हलक्या हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. पोहे तुटले नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला असं काठावरून मिक्स करावं लागेल. आता या ठिकाणी हे सुद्धा पोहे छान भाजून तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही असं छान कडक पोहे आपले भाजले गेलेले आहेत. आता याला सुद्धा मी गंजामध्ये काढणार आहे. आणि असं छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी हे सुद्धा पोहे छान भाजून तयार झालेले आहे. याला सुद्धा मी छान असं करणार आहे. असं पसरवून घेतला म्हणजे पोहे हे छान कुरकुरीत राहतात, म्हणून आपल्याला असं पसरवणं गरजेचं असते. या ठिकाणी एका पॅनमध्ये मी तेल घेऊन घेणार आहे. सोयाबीनचं तेल आहे हे. तुमच्याकडे जे तेल असेल त्या तेलामध्ये तुम्ही तळलं तरी चालेल. आता यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घेऊन घेतलेले आहेत मी, ते टाकायचे आहे आणि छान तळून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी शेंगदाणे छान फुटायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला एवढे शेंगदाणे तळून घ्यायचे असतात. आता याला मी एका मोठ्या कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहे.
शेंगदाणे जर खूप तळले गेले तर मग ते कळसट लागतात, त्याच्यामुळे खूप जास्त तळाव नाही लागत। ते याच तेलामध्ये एक वाटी भरून दालिया घेतलेला आहे, किंवा त्याला बरेच जण दाळवासुद्धा म्हणतात, ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपला दाळवा छान तळून तयार झालेला आहे। याला खूप नाही तळावं लागत, थोडासा हलकासा कलर असा बदलला म्हणजे आपल्याला हे काढून घ्यावं लागते। सुद्धा एका मोठ्या वाट्यामध्ये मी काढून घेणार आहे। ज्या वाट्यामध्ये मी शेंगदाणे ठेवले होते त्यातच आपल्याला हे सर्व आता याच्यानंतरचं सामान टाकायचं आहे। आता ह्या तेलामध्ये आपल्याला मसूर घेतलेली आहे मी, ते टाकायचं आहे। अर्धा वाटी मसूर या ठिकाणी मी घेतली होती, ती मसूर पाण्यामध्ये भिजत ठेवली 2 तासापूर्वी, मग त्याला उन्हामध्ये ठेवला, त्याच्यातलं पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर मग मी तेलामध्ये ते टाकलेलं आहे। अशा प्रकारे मसूर टाकली की चिवड्याला एक खूप छान टेस्ट येते। आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही मसूर छान फुटलेली आहे। आता ही सुद्धा मी एका वाट्यामध्ये काढणार आहे। मसूर छान खुसखुशीत तळून घ्यावं लागते। आता या ठिकाणी पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन खोबरं घेतलेलं आहे मी, याला लांब लांब छान कापून घेतलेलं आहे। आता हे यामध्ये टाकायचे आहे। आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही खोबरं आपलं छान तळून तयार झालेलं आहे। आता याला मी काढून घेणार आहे। असं छान लाल लाल तळून झाल्यानंतरच आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं राहते। आता यामध्ये थोडंसं आणखी 1 तिल्ली तेल मी या ठिकाणी टाकणार आहे, म्हणजेच 1-3 तिल्ली तेल मी या ठिकाणी वापरणार आहे। यामध्ये 5 हिरवी मिरची घेतलेली आहे मी, ती तळायची आहे। जेव्हा आपण कच्च्या वस्तू चिवड्यासाठी वापरतो तेव्हा ते छान तळून घ्यावं लागते, नाहीतर मग चिवडा नरम पडण्याची शक्यता राहते। मिरचीला छान कडक तळून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी। आता या ठिकाणी आपल्या मिरच्या छान तळून तयार झालेल्या आहे। आता याला मी काढून घेणार आहे। याच तेलात जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच, ते टाकायचं आहे। धने आहे 1.5 चम्मच, ते टाकायचे आहेत। आता मी गॅस बंद करणार आहे। त्याचप्रमाणे कढीपत्ता तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे। तेल इतकं गरम आहे हे की यामध्ये कढीपत्ता हा छान तळला जातो। त्याचप्रमाणे यामध्ये हळद टाकायची आहे, 1/2 चम्मच हळद मी या ठिकाणी घेणार आहे। 1 चम्मच लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची आहे ही। त्याचप्रमाणे मीठ वरून न टाकता मी डायरेक्ट तेलामध्येच तळणार आहे, त्याच्यामुळे मीठ छान मेल्ट होते आणि संपूर्ण चिवड्याला लागते। आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंदच आहे या ठिकाणी। तेल इतकं गरम होतं हे की संपूर्ण मसाले छान तेलामध्ये तळले जाऊ शकतात। आता या ठिकाणी आपण हा जो मसाला तयार करून घेतलेला होता तो ह्या चिवड्यावर टाकायचा आहे। त्याचप्रमाणे भाजून घेतलेले शेंगदाणे, दालिया, त्याचप्रमाणे खोबरं, मिरची आता हे सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। मसूरसुद्धा यामध्ये होते, ते सुद्धा आपल्याला संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे छान मिक्स करायचं आहे। आता या ठिकाणी संपूर्ण चिवड्याला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला मुरमुरे टाकायचे आहेत। या ठिकाणी मी मुरमुरे घेऊन घेतलेले आहे। आता यामध्ये तडका टाकायचा आहे, त्यामध्ये मी 1 तिल्ली भरून तेल, त्याचप्रमाणे 1/2 चम्मच हळद आणि 1/2 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे यामध्ये टाकायचं आहे छान।
आणि हे सुद्धा असं छान मिक्स करून घ्यायचं। संपूर्ण मुरमुऱ्यांना हळद आणि मीठ लागायला हवं। त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, संपूर्ण मुरमुऱ्यांना मी छान हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे। तयार केलेले जे हे मुरमुरे आहेत, आपल्याला हे आता ह्या चिवड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता आपल्याला संपूर्ण हे छान मिक्स करून चिवडा फिरवताना असं काठाकाठानेच फिरवायचं आहे, नाहीतर पोहे हे तुटण्याची शक्यता राहते। आता या ठिकाणी संपूर्ण चिवडा मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे। हा बघू शकता छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असा चिवडा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही, चिवडा हा संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचा असते, नाहीतर तो नरम पडण्याची शक्यता राहते। तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाजूलाच जे बेल आयकॉन आहे त्यावरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी येतील तेव्हा त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।